ज्वारीचं कोठार समजलं जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आता ज्वारीपेक्षा चिंचोक्यांना सुवर्णकाळ आला आहे. चिंचोक्यांना एकेकाळी कवडीचीही किंमत नव्हती, मात्र सोलापुरातील बार्शी बाजारपेठेत याच चिंचोक्यांचा भाव ज्वारीपेक्षा जास्त झालाय. कधी काळी चिंचेमधील चिंच बाजूला काढून चिंचोके अक्षरशः उकिरड्यावर फेकले जायचे, मात्र त्याच चिंचोक्यांचा आता सुवर्णकाळ आलाय. सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील हायब्रिड ज्वारीचा भाव सरासरी 900 ते 950 प्रति क्विंटल आहे. पिवळ्या ज्वारीचा भाव 1500 रुपये प्रति क्विंटल आहे, तर रब्बी हंगामातील बडी ज्वारी मालदांडी यांचा भाव सध्या 2100 रुपये क्विंटल आहे. हायब्रिड ज्वारी ही परवडणारी नसल्यानं शेतकरी त्याचा पेरा काही वर्षांपासून कमी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण मुरजर जाधव, मार्केट यार्ड प्लॉट नंबर 98 बार्शी. मी चिंचेचा विक्रीचा धंदा करतो. माझ्याकडे येणारा माल हा पूर्ण बागवानी माल असतो. त्यांना झाडल्या त्यांच्या चिंचे झाडून आणतात. झाडल्यापासून त्यांना बाया गोळा करायला मजूर लागते. त्या गोळा करून आणल्यानंतर ते घरी आणून फोडते. त्याच्यात शिरा टरपल काढते. टरपल शिरा काढून त्या चिंचेला कमीत कमी 35 ते 40 किलो चिंच पडते. आणि चिंचोका 35 ते 40 किलो पडतो. राहिलेला वेस्टेज माल 20 किलो आहे. तो चिंचेचा भाव आहे बाजारात आणल्यानंतर खाली 7, 7.5 वर 11,000 रुपये आहे. आणि चिंचोका 1600 ते 1650 रुपये दर विकतो. या सगळ्या प्रोसिजरमध्ये बार्शी तालुक्यात कमीत कमी 11 ते 15 हजार लोक जीवन याच्या उदरनिर्वाह त्यांचा होतो. माझं नाव कृष्णा रवींद्र नेते. बार्शीमध्ये छाया इंडस्ट्री येते. चिंचेची फॅक्टरी तिथे कामाला आहे. त्या ठिकाणी 200 ते 250 लोक कामाला असतात. सर्वांची उपजीविका चिंचोक्यामुळे चालते. चिंचोक्याचं म्हणजे बार्शी बाजारपेठ ही उत्तरपेठ म्हणून समजली जाते. मारपाड्याचा प्रवेशद्वार म्हणून समजलं जातं. पण चिंचोका इंडस्ट्रीज गेली 40 वर्ष बार्शी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पाठीवरती चिंचोका भाजून प्रोसेस करणे आणि आता ऑटोमॅटिक रोस्टरद्वारे चिंचोका रोस्ट करून त्याचा पप्पू बनवणे आणि पावडर करणे ही प्रोसेस होत आहे. पण चिंचोक्याचं ॲप्लिकेशन आधी फक्त कुंकूपरचं जे मर्यादित होतं ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ॲज ॲडिझिव्ह म्हणून वाढत गेलेलं. त्यामुळे चिंचोक्याचे भाव पण त्याप्रमाणे जे 3 रुपये ते 4 रुपये किलो प्रमाणे होते गेली 12-13 वर्षापूर्वी ते कॉन्स्टंटली आता ॲव्हरेजली 15 रुपये किलोच्या वरती भाव राहत आहेत. आणि बार्शी बाजारपेठेची असलेली विश्वासार्हता म्हणजे बार्शी बाजारपेठेमध्ये जे काही व्यापारी चिंचोक्या पावडर बनवतात त्यांची ऑल इंडिया किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये असलेली विश्वासार्हता की दिलेला माल वेळेत पोहोचवणे, दिलेल्या कमिटमेंटला पूर्ण करणे आणि जो भाव ठरलाय किंवा जो व्यार माल ठरलाय त्याप्रमाणे तो माल पाठवणे, त्यामुळे बार्शी बाजारपेठ अशी अशी ग्रो होत गेली. आणि आता भरपूर माल बार्शी बाजारपेठ एक्सपोर्ट होतोय. गम असेल, त्याच्यावरती असणारे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह असतील, त्यामुळे बार्शी बाजारपेठेचं नाव पण आहे आणि इथली विश्वासार्हता, त्यामुळे बार्शी बाजारपेठेचं नाव टिकून. त्यामुळे चिंचोका हा बार्शी असला तरी तो आता फार ग्लोबल झालेला आहे. आपला बांधावरचा चिंचोका आता ग्लोबल झाल्यामुळे त्याचे भाव बाकीच्या पिकापेक्षा कॉन्स्टंटली वाढत जातात किंवा टिकून आहेत.